शिफू संकृती. शिफू संकृती हा शब्द सध्या चांगलाच चर्चेत आलाय. तरुण आणि तरुणींच्या नैराश्याचा फायदा घेऊन त्यांना वाईट मार्गाला लावलं जात असल्याचा आरोप शिफू संकृतीचा निर्माता सुनील कुलकर्णीवर ठेवला गेलाय. पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. सुनील कुलकर्णी सध्या गाजत असलेल्या शिफू संकृतीचा निर्माता. कुलकर्णीच्या प्रभावाखाली येऊन घर सोडून त्याच्यासोबत स्वतंत्रपणे राहणाऱ्या दोन तरुण मुलींच्या पालकांनी पोलीस तपास व्हावा अशी मागणी हायकोर्टात केली होती. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना फटकारत त्याला अटक केली आणि कोर्टाने त्याला 28 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मोबाईल पेनड्राईव्ह मध्ये अनेक तरुण तरुणींची नग्न फोटोज, अश्लील व्हिडिओज, सेक्स करताना चोरून घेतलेले व्हिडिओ असल्याची बाब समोर आली आहे. हे सर्व तरुण शिफू संकृतीच्या म्हणजेच कुलकर्णीच्या प्रभावाखाली असल्याचा दाट संशय गुन्हे शाखेला आहे. गुंगी येईल, मेंदूवरील नियंत्रण सुटेल अशी औषधं देऊन तो तरुणींसोबत तरुणांकडून अश्लील कृत्य करून घ्यायचा असाही संशय गुन्हे शाखेला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कुलकर्णी हा विवाहित असून त्याला 2 मुलं आहेत. पण सध्या तो कुटुंबापासून वेगळा राहतो, स्वातंत्र्य मिळवून देतो. कौटुंबिक कलह, पालकांची कटकटी यापासून इतर अडीअडचणींवर पर्याय काढण्याचा आमिष दाखवून त्याने 18 ते 25 वयोगटातील अनेक तरुण तरुणींना आपल्या प्रभावाखाली घेतल्याची माहिती मिळतीये. तसंच त्यांना गुंगीची औषधं देऊन अश्लील कृत्यासाठी त्यांचा वापर करत असावा असा संशयही पोलिसांना आहे. मूळचा नागपूरचा असलेला पण आता दिल्लीत स्थायिक असलेला कुलकर्णी हा खार वांद्र्यातील लिटिल 4 अपार्टमेंटमध्ये भाड्याने घर घेऊन राहत होता. याचिकाकर्त्या पालकांच्या दोन्ही मुली अन्य एका तरुणीसोबत याच खोलीत राहायच्या. अटकेनंतर गुन्हे शाखेने तिथे धाड घातली. तेव्हा ट्रायपॉटम ER आणि अन्य औषधं, 2 मोबाईल, पेनड्राईव्ह, आधार कार्ड, पॅन कार्ड, संबंधित तरुणींचं मास्टर कार्ड, चेकबुक आणि लैंगिक शिक्षणाची पुस्तकं अशा अनेक वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या. या शिफू संकृतीच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवलं जात होतं का याचा आता शोध पोलीस घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र वन. आता प्रश्न पडलाच असेल की कोण आहे हा सुनील कुलकर्णी, त्याचंच उत्तर बघूया नेमका कोण आहे सुनील कुलकर्णी ग्राफिक्सच्या माध्यमातून. सुनील कुलकर्णीने स्वतः डॉक्टर असल्याचा दावा केलाय. तो स्वतःला मानसोपचार तज्ज्ञ म्हणून घेतो. सोबत MA, PhD, DPA, MIR, RPM, DBM या पदव्या असल्याच्याही तो थापा मारतो. सुनील कुलकर्णी हा मूळचा नागपूरचा आहे, नंतर तो दिल्लीत स्थायिक झाला. मुंबईच्या खार वांद्र्यातील लिटिल 4 अपार्टमेंटमध्ये त्याचं भाड्याने घर सुद्धा आहे. जयप्रकाश नारायण चळवळीतील कार्यकर्ता असल्याचा सुद्धा त्याचा दावा आहे. इव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिक तसेच राष्ट्रीय मानवी विकास परिषदेचा महासचिव असल्याचा सुद्धा दावा सुनील कुलकर्णीने केलाय. दरम्यान सुनील कुलकर्णीवर कोणते आरोप ठेवण्यात आले ते सुद्धा बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करणं, चांगल्या महाविद्यालयात ऍडमिशन देण्याच्या नावाने अनेकांची फसवणूक करणं, अल्पवयीन मुलीला मुलासोबत शरीर संबंध ठेवण्यास बळजबरी करणं, बायको आणि मुलांना 8 महिने घरात डांबून ठेवणं, बनावट ऍडमिशनचं रॅकेट चालवणं हे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले. अनेकांना त्याने कोट्यवधींचा गंडाही घातलाय. तर कुलकर्णीचे हे शैक्षणिक दावे सपशेल खोटे असल्याची दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे आणि त्यासाठी आता चौकशी सुद्धा सुरू आहे. दरम्यान शिफू संकृती म्हणजे काय ते सुद्धा आपण बघूया. सुनील कुलकर्णीची शिफू संकृती आहे. शिफू संकृती या नावाने फेसबुक पेज, इंस्टाग्राम सुद्धा उपलब्ध आहे. शिफू संकृतीद्वारे लैंगिक बाबींविषयक माहिती दिली जाते. शिफू संकृती म्हणजे प्रकृतीतील नैराश्याचा कारणांचा शोध घेणं, म्हणजे शोध नैसर्गिक भावनांचा. नैराश्यावर वेगळ्या दृष्टिकोनातून उपचार करण्याचा दावा केला जातो. मुंबई आणि परिसरातली तरुणाई शिफू संकृतीच्या विळख्यात गेल्याचं पाहायला मिळतं. या शिफू संकृतीचे पाईक म्हणवणाऱ्याच्या जाळ्यात या अस्वस्थ तरुणाई अडकल्याचं पाहायला मिळतंय. घरच्या बंधनांचा बागुल बुवा या सगळ्याला कारणीभूत असल्याचा दावा केला जातोय. दरम्यान नैराश्य आलेल्या तरुणाईला हेरण्याचं काम सुद्धा शिफू संकृती करते. या शिफू संकृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम फेसबुकच्या माध्यमातून जोरदार सुरू होतं. शिफूचे मास्टर सुनील कुलकर्णी याने सुरू केलेल्या पेजला चांगलीच पसंती सुद्धा मिळते. याच पेजबद्दल सांगते आमची रिपोर्टर शाल्मली रेडकर. गेल्या काही दिवसापासून शिफू संकृती आणि सुनील कुलकर्णी हे दोन शब्द आपल्याला सतत ऐकायला मिळत आहेत. नेमकं हे सगळं प्रकरण सध्या सोशल मीडियावर देखील तितक्याच मोठ्या पद्धतीने गाजत आहे. हे सेक्स रॅकेट आहे का खऱ्या अर्थाने सुनील कुलकर्णी हे एकूणच प्रबोधन
करण्याचा मार्ग निवडलेला हे सगळ्यांना प्रश्नचिन्ह आहेतच, परंतु हे एकूणच शिफू संस्कृती हे प्रकरण ह्या प्रकरणावर उजेड पडल्यानंतर आपल्या लक्षात येतं की फेसबुकच्या माध्यमातून एकूणच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या गेल्यात आणि फेसबुकवर शिफू संस्कृती ह्या नावाचं एक पेज आहे आणि ह्या पेजद्वारे सुनील कुलकर्णी अशा पद्धतीच्या सेक्स ह्या बाबतीतलं प्रमोशन करत होते. शिफू संस्कृती अशा पद्धतीने त्यांचा एक लोगो येतो, प्रत्यक्षात हा लोगो एका इजिप्शियन संस्कृतीचं सिम्बॉल आहे, इजिप्शियन हॉरस हा जो काही एक सिम्बॉल आहे किंवा आय ऑफ ऑल असं देखील ह्याला म्हटलं जातं, जे इजिप्शियन संस्कृतीमध्ये संपन्नतेचं किंवा चांगल्या आरोग्याचं प्रतीक मानलं जातं. सो अशा पद्धतीने हा लोगो होता की जो हे सांगतोय की आम्ही चांगल्या आरोग्यासाठीच जणू काही हे अख्खं फेसबुक पेज सुरू केलं आहे. त्यानंतर ह्या शिफू संस्कृती ह्या फेसबुक पेजवर सेक्स हा जो काही एक विषय आहे की ज्या पद्धतीने आपण हा विषय कदाचित खुलेपणाने बोलू शकत नाही, तर व्हॉट्स द बिग डील अबाउट सेक्स असा प्रश्न विचारत अनेक मुलामुलींसाठी त्यांनी असे वर्कशॉप्स देखील घेतले आहेत आणि ह्या मुलामुलींना सेक्सविषयी माहिती देणारं किंवा त्यांच्या मनातील ह्या प्रश्नांची उत्तरं देणारे अनेक पोस्ट त्यांनी टाकले आहेत असा दावा सुनील कुलकर्णी करत होते की आजची जी तरुणाई आहे तिच्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि मग योग्य व्यक्तीशी किंवा आपल्या पालकांशी संवाद साधण्यासाठी कुठेतरी कुचंबणा होते म्हणा किंवा खुलेपणाने आपल्या पालकांना काही प्रश्न विचारू शकत नाही, म्हणून आजची तरुणाई सोशल मीडियाच्या आहारी जाते का आणि अशा पद्धतीने आपल्या मनातील प्रश्नांची किंवा ज्ञान मिळवण्याची जी भूक आहे ती शमवते का, हा प्रश्न आज एकूणच ह्या सगळ्या शिफू संस्कृती ह्या प्रकरणामुळे उभा राहतो आहे. मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकाससह शाल्मली रेडकर, महाराष्ट्रवान. ही शिफू संस्कृती म्हणजे नेमकं काय ते आपल्याला कळलं, हा सुनील कुलकर्णी नेमकं काय करतो तेही आपल्याला कळलं, पण आता या सगळ्यावर सुनील कुलकर्णीचं नेमकं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. सुनील कुलकर्णीचं असं म्हणणं आहे की शिफू संस्कृती ही संघटना नव्हे तर ते माझं गुणनाम आहे. तरुण मुलं मुली घर सोडतात हा त्यांच्या पालकांचा दोष आहे, हा शिफू संस्कृतीचा दोष नाही. पालकांकडून मुलांचा छळ होतो, घरगुती हिंसा थांबत नाही, मग अशा पीडितांना मदत करणं हा गुन्हा कसा काय होऊ शकतो? राज्य महिला आयोग अध्यक्षांना भेटून कुलकर्णीने पालकांचीच तक्रार केली, तसंच पोलीस कमिशनरना त्यांनी लेखी निवेदन सुद्धा दिलंय. आपण भावनिक गुंता सोडवण्याचा सतत प्रयत्न करत असतो असंही सुनील कुलकर्णीचं म्हणणं आहे. तर फेसबुक पेज आणि माझा व्यवसाय या दोन भिन्न गोष्टी असल्याचं सुद्धा स्पष्टीकरण सुनील कुलकर्णी केलंय. याबद्दलच आपण बोलणार आहोत कायदेतज्ञ स्वप्ना कोदे आता माझ्यासोबत आहे. स्वप्ना मॅम, सुनील कुलकर्णीवर सुळे दाम्पत्याने मुलींना फसवून सेक्स रॅकेटमध्ये ओढल्याचा आरोप केला गेलाय, त्याबद्दल गुन्हा सुद्धा दाखल झालाय, याकडे तुम्ही कसं बघता? आता न्यायालयाने जेव्हा काही एक ऑर्डर दिलेली आहे की एखाद्या प्रकरणाबद्दल गुन्हा नोंदवून घ्या, तर न्यायालयासमोर अभाव ते पुरावे आलेले असणार आहेत, त्या पुराव्यांची नीट चाचणी करूनच न्यायालयाने एक गुन्हा नोंद करायला दिलेली असेल तर डॉक्टर सुनील कुलकर्णी किंवा ते जी कोण व्यक्ती आहे सुनील कुलकर्णी जे म्हणतात मी ह्या मुलींना ट्रीटमेंट दिलेली नाही आहे ते स्वतःहूनच माझ्याकडे, तर सर्वप्रथम स्वतःला एक डिग्री नसताना शासनाने मान्य केलेली हे नसताना तुम्ही एक संस्था चालवताय आणि मुलांना त्या प्रकारे ट्रीटमेंट देत आहेत, हाच एक गुन्हा होतो. मॅम, मानसोपचार तज्ज्ञाची कोणतीही डिग्री नसताना सुनील कुलकर्णीने तसं भासवलं आणि फेसबुक पेजसुद्धा चालवलेला आहे, हा गुन्हा आहे का? फेसबुक पेज जे आपण म्हणत आहोत ते आज लाखो आणि करोडो फेसबुकची पेज आहे. जेव्हा तुमच्याकडे एक भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार मान्यता डिग्री नसताना तुम्ही एक फेसबुक पेज चालवता जेणेकरून जनजनतेला हा आभास होईल की बाबा माझ्याकडे अमुक अमुक गोष्टीची ट्रीटमेंट आहे, तो नक्कीच एक गुन्हा आहे. कारण आज तसं बघितलं तर फेसबुक इज फॉर्म ऑफ अ सोशल मीडिया जिकडून बरेचसे तरुण तरुणाई अट्रॅक्ट होत आहेत आणि यांच्या या वागण्यामुळे जर ही गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होत असेल तर नक्कीच तो एक गुन्हा आहे.